लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। राज्य मध्ये हा माथाडी कामगार कायदा कैलासवशी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी तयार केला। एका शेतकरी परिवारामधून शेतीमध्ये भागत नव्हतं म्हणून शहरीमध्ये मुंबईच्या बॉम्बे पोर्टर्समध्ये प्रेस बिल्डिंगमध्ये आले। प्रेस बिल्डिंगमध्ये स्वतः लाकडीच्या वखारीमध्ये काम केलं आणि त्याचबरोबर वखारीमध्ये काम करताना जे बॉम्बे पोर्टर्सचे पीडब्ल्यूओ म्हणून जे ज्येष्ठ कामगार नेते आहेत यांच्या माध्यमातून त्यांनी संघटना कशी बांधायची ते ठरवलं आणि त्यांनी त्यांच्यातलं ज्ञान घेतलं। बॉम्बे पोर्टर्समध्ये स्वतः हमालीचं काम केलं, संघटना बांधली। स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या माध्यमातून राज्यामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये कामगार कायदा असावा याची मागणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना केली। त्यानंतर नरेंद्रजी तिडके साहेब कामगार मंत्री होते, त्यांनी या कायद्याचा 2 वर्ष अभ्यास केला आणि 1969 माथाडी कामगार कायदा हा खरं म्हणजे अस्तित्वात आला। साहेब, ह्या कायद्याच्या माध्यमातून वडिलांनी या ठिकाणी आमची पतपेढी स्थापन केली, कारण माथाडी कामगारांना कर्ज कोण देणार? आजही मोठमोठ्या बँका सामान्य काम करणाऱ्याला कर्ज देत नव्हत्या। पतपेढी स्थापन केली, त्यावेळेला मन होती की माझ्या जीवाची होत्या दैना, कारण गावाला राहते माझी महिना। याचा अर्थ असा होता की डोंगरी भागामध्ये सातारा सांगलीकडचा आमचा माथाडी कामगार हा वर्षातनं एकदाच दिवाळी दसऱ्यालाच गावी जायचा, कारण त्याला मुंबईमध्ये राहायला ठिकाणा नव्हता, गोडाऊनमध्ये राहायचा। आणि म्हणून जात असताना या माथाडी कामगारांना त्यांच्या परिवारासाठी बिस्किट, औषधं, कपडे, लत्ते ही घेऊन जाण्यासाठी वडिलांनी ग्राहक सोसायटी तयार केली। साहेब, त्यावेळेला मुंबईमध्ये चॅरिटेबल ट्रस्टमध्ये बॉम्बे हॉस्पिटलचं खूप नाव होतं आणि अण्णासाहेबांच्या लक्षात आलं की अरे माझं माथाडी कामगारांची जर आरोग्य खराब झाली तर हे काय करणार, म्हणून डॉक्टर तोरसकर आणि डॉक्टर नाईक यांच्या माध्यमातून स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांनी एक छोटस क्लिनिक चालू केलं आणि ते क्लिनिकचं रूपांतर आज मोठ्या हॉस्पिटलमध्ये झालं, ज्याची जबाबदारी माझे मोठे बंधू डॉक्टर हनुमंतराव पाटील चांगल्या पद्धतीने सांभाळतात। साहेब, आमचा हा कायदा हा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला, 50 वर्ष पूर्ण झाली। याच व्यासपीठावरती माथाडीच्या मेळाव्यामध्ये हिंद हृदय सम्राटचे वारसदार उद्धवजी ठाकरे साहेब आजचे मुख्यमंत्री या माथाडी कामगारांच्या मेळाव्याला आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बरोबर संबोधन केलं, एक जिव्हाळा निर्माण केला। याच संघटनेला आदरणीय शरद पवार साहेब, वसंतदादा पाटील, आदरणीय अजितदादा पवार अशा खमक्या नेतृत्वाने या माथाडी कामगारांना एक ताकद देण्याचा प्रयत्न केला। आज साहेब आपण केंद्रीय मंत्री आलात, बघा मी एक कामगारांचा नेता आहे, मी माझ्या कामगारांसाठी मागतो, आयुष्यामध्ये मागण्याचं मी काम केलं। देवेंद्रजी मुख्यमंत्री बसले त्यावेळेलाही मागितलं, पण त्यावेळेला मागितलं उद्धवजींकडे मागितलं, पण आजही आमचा आवाज तिथपर्यंत जरी पोचत नसला तरी आज केंद्राकडे आमचे काही प्रश्न साहेब या ठिकाणी आहेत अडचणीचे। साहेब, आमचे लायसन पोर्टर्स आहे, रेल्वे धक्क्यावरती माथाडी कामगार काम करतात, फार वाईट परिस्थिती आहे, आपण त्यामध्ये लक्ष घालावं। साहेब, आमचे लायसन पोर्टर आहे म्हणजे आम्ही त्याला ढगळेवाळी म्हणतो, जे प्रवासी रेल्वेच्या माल धक्क्यावरती काम करतात, आपण त्या कामगारांना लायसन्स आपल्या रेल्वेच्या विविध योजनेमध्ये घ्यावं। त्याचं कारण काय आहे की जसं एअरपोर्टमध्ये आता ट्रॉली चालली आहे तशी रेल्वे धक्क्यावरती, प्रवासी रेल्वे धक्क्यावरती आता राज्य, आता केंद्र सरकार, रेल्वे डिपार्टमेंट त्या ठिकाणी आता ट्रॉली आणणार आहे आणि एकदा ट्रॉली आणली तर आमचे लाल ढगळेवाले काय करणार, म्हणून ती आमची आपल्याला विनंती आहे, आपण केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या सोबत एक बैठक लावावी। साहेब, आमच्या माथाडी बोर्डावरती काही वर्षापूर्वी इन्कम टॅक्सचा खूप प्रॉब्लेम आला आहे। इन्कम टॅक्स म्हणजे आता चाललेल्या इंडीची धाडी किंवा इन्कम टॅक्सच्या धाडी नाही साहेब, आमचा जो माथाडी बोर्ड आहे त्याचं प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युटी हे आमच्या माथाडी बोर्डामध्येच असतं आणि त्याच्यावरचं व्याज हे बोर्डाचं उत्पन्न आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं, परंतु त्या ठिकाणी उलटं झालं। आम्हाला 250-250 कोटीचं त्या ठिकाणी कर लागले। आदरणीय पवार साहेबांनी त्यावेळेला अटल बिहारीजी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते, कधी यशवंत सिन्हा कधी जसवंत सिन्हा या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून आम्हाला सूट मिळवली, त्याचबरोबर आमचं माथाडी बोर्ड सुरक्षित राहील। साहेब, आज परत एकदा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी फेसलेस केलेलं आहे, 194C च्या अंतर्गत त्या ठिकाणी फेसलेस केल्यामुळे
आमच्या माथाडी बोर्डाला काही प्रकारे एक्झम्प्शन मिळत नाही। साहेब, माझी आपल्याला विनंती आहे की केंद्रीय मंत्री सीतारामनजींच्याकडे आपण एक बैठक लावावी, त्याच्यामध्ये मार्ग काढून द्यावा। साहेब, आमचा हा कायदा आपले जे गंगवार साहेब जे आपले मंत्री होते, मंत्री महोदय साहेबांनी 2018 ज्यावेळेला केंद्रीय कामगार मंत्री होते, त्यांनी माथाडीचा खूप चांगला अभ्यास केला। या देश पातळीवरती अशाच प्रकारचा कायदा या महाराष्ट्राने जो स्वीकारला तो पूर्ण देशामध्ये गेला पाहिजे। याच्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे एक सेमिनारी घेतला होता। माझी आपल्याला विनंती आहे, साहेब, आम्ही कापड कष्ट करणारी मंडळी का महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहायचं? आमच्याकडे साऊथचा माथाडी कामगार काम करतो, आमचा यूपी, बिहार, आसाम, बंगाल, आता बांगलादेश आपल्यात नसला तरी तो कापड कष्ट करण्यासाठी आमच्या एपीएमसी मार्केटला असतो। मग जर त्या कामगारांना ह्या कायद्याचं संरक्षण होत असेल, मग त्या त्या राज्यामध्ये हा कामगार कायदा आपल्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून लागू व्हावा, हे 3 मागण्या मी या कार्यक्रमाचं औचित्य सांगून आपल्याला या ठिकाणी करतो। आज मुख्यमंत्री उपस्थित राहिले असतील तर मला सोन्यावरून पिवळं झालं असतं। मी जरी त्यांच्या पक्षातून लढलो असलो तरी एक माथाडी कामगार आहे आणि माझी या संघटनेच्या जबाबदारी पदाधिकारी आहे की सत्तेवर जो कोणी असेल त्या सत्ताधारी पक्षाच्या असणाऱ्या नेत्यांना आपण बोलवलं पाहिजे। परंतु त्यांनी कोरोनाचं कारण दाखवलं जरी असलं तरी आज मुद्दामहून साहेब आम्ही एक सांगू इच्छितो, आज आम्ही खूप खबरदारी घेतली। अजितदादा पवारांना 1 महिन्यापूर्वी मी या संदर्भाची माहिती दिली होती, आदरणीय मुख्यमंत्री यांना आम्ही 1 महिन्यापूर्वीची माहिती दिली होती। आता हा कार्यक्रम घेताना दादाने सांगितलं, नरेंद्र तुझी तुफान गर्दी असणार आणि कोरोनाची महामारी असणार आहे आणि तुझ्याकडे काय कामगारांना कंट्रोल करता येणार नाही, असं काय करणार? मग साहेब म्हटलं, आम्ही एक काम करतो, आम्ही एक नियमावली करतो की ज्या माथाडी कामगारांनी 2 वॅक्सिन घेतलेले आहेत अशा 100 ते 150 माथाडी कामगारांच्या उपस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी मेळावा घेऊ। आणि म्हणून मुद्दा म्हणून मी हे कार्यक्रम म्हणजे टीव्ही कॅमेराला काय दाखवतोय की ज्यांनी ज्यांनी हे 2 वॅक्सिन घेतलेले आहेत या 2 वॅक्सिनच्याच माथाडी कामगारांना आम्ही असा वेगळा पास दिला। हा आमचा पास नाहीये, हा महाराष्ट्र सरकारचं 2 वॅक्सिनेशन घेतलेला पास आहे आणि इथे आम्ही युनियनचा। सांगण्याचं तात्पर्य काय आहे, कारण मला माहिती आहे की मुख्यमंत्री स्वतःच्या जीवाला खूप सांभाळतात, अजितदादा पवार गर्दीला सांभाळतात आणि शिस्तबद्ध कार्यक्रम घेणारा हा अण्णासाहेबांचा माथाडी कामगार ओळखला जातो। राज्यकर्त्यांना जरी वेळ नसला तरी आम्ही समजू शकतो की त्यांचं प्रेम आमच्यावरती सातत्यानं राहणार आहे। डोंगरी भागामधून आलेला शहरी भागामध्ये काम करणारा कामगार याच्यामध्ये आयुष्यभर कधीच राजकारण करू नका। आदरणीय देवेंद्रजी जरी भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री असताना त्यांनी दाखवून दिलं की ज्यांना ज्या वेळेला माथाडी कामगार कायदा कळाला, अण्णासाहेबांची चळवळ आली, त्याच वेळेला त्यांनी मनापासून ठरवलं सत्तेवर असो या नसो या अण्णासाहेबांच्या जयंती आणि पुण्यतिथीला वेळ देणार आणि म्हणूनच हजर आहे। साहेब, प्रश्न भरपूर आहेत, केंद्रीय मंत्री आलेले आहेत, विविध कार्यक्रम आहेत, जरी थोडस बोलायचं ठरवलं तरी मला थांबवता येणार नाही। सहज ओझरचं काय गोष्टी मी सांगतो, साहेब ज्याप्रमाणे केंद्राने शेतीच्या संदर्भात कायदा काढला सगळीकडे विरोध झाला, सुप्रीम कोर्टाने स्टे दिला, राज्य सरकारने 3 नवीन कायदे काढले, त्या 3 नवीन कायद्यामध्ये कुठल्याही माथाडी कामगारांचा फायदा आणि एपीएमसीचा फायदा झालेला नाही। आम्ही त्याचा निषेध नोंदवलाय, निषेध नोंदवलाय म्हणजे आम्ही सुद्धा दिलेला आहे। आज दादा असते तर दादांना मी सांगितलं असतं की दादा लक्ष करा, कोविडच्या महामारीमध्ये यादव साहेब कोविडच्या मंत्री महोदय साहेब कोविडच्या महामारीमध्ये आम्ही एपीएमसी चालू ठेवली। साहेब, आमचे 28 माणसं माथाडी कामगार या कोविडमध्ये ते कोरोना होऊन वारले। आम्ही एवढंच म्हटलं सरकारला, उद्धवजी ठाकरे साहेबांना, साहेब 50 लाख देऊ नका, 10 लाख द्या, 5 लाख द्या, राज्य सरकार देऊ शकत नाही का? राज्य सरकार अपेक्षा करते की शहरी भागामध्ये राहणाऱ्या महाराष्ट्राच्या माणसाला त्या ठिकाणी अन्न पुरवठा झाला पाहिजे। परंतु राज्यकर्त्यांना हे लक्षात दिलं पाहिजे की जे माथाडी कामगार स्वतःचा जीव धोक्यात घालतात अशा माथाडी कामगारांच्या साठी जर एका यदा कदाचित काही जर बरं वाईट झालं तर त्यालाही राज्य सरकारने काही दिलं पाहिजे। साहेब, दिलेलं नाही आहे। आज केंद्रीय मंत्री आहेत, सर आपने ई सेवा ई श्रम करके पोर्टल निकाला है, मैं आपसे गुजारिश करता हूँ कि इस ई पोर्टल में जो महाराष्ट्र में नहीं पूरे भारत देश में जो हेडलोडर्स हो गए, अभी महाराष्ट्र में तो मथाड़ी कामगार रहेंगे पर आगे के कुछ राज्यों में उधर हेडलोडर कहलाते हैं तो उनमें हेडलोडर भी समाविष्ट कीजिए। आज पंतप्रधान आवास योजना का लाभ
हमारे मथाड़ी कामगार मजदूरों को भी मिला है, पर मैं ये जरूर चाहता हूँ कि जो ओझव आना रहे जो मथाड़ी कामगार है जो हर एक राज्य में, उनके लिए कुछ नई योजना यहाँ पे निकाले। मेरे ख्याल से मैं ज्यादा अधिक समय न लेते समय आज ज्येष्ठ नेता पंडित दीनदयाल जी उपाध्याय इनकी भी 105वीं जयंती है, और इस समारोह से माध्यम से मैं भारतीय जनता पक्ष और संघ परिवार से जुड़े हुए एक ज्येष्ठ नेता को अभिवादन करता हूँ। जब 2016 में उनके जन्मस्थान के फंक्शन में 100 साल पूरे हुए थे, आदरणीय पंतप्रधान जी थे। अगर देवेंद्र जी देश के पंतप्रधान होने के उस फंक्शन में होने के बावजूद में भी आ सकते हैं, राज्य के राज्यकर्ताओं को यह सोचना चाहिए कि हमारे राज्य का मथाड़ी कामगार और अन्ना साहब पाटिल, जिनके हर एक फंक्शन में हम लोग जाते थे, आज वो उपस्थित रहे। मुझे जरा बुरा लगा तो क्या हुआ, पर मैं एक नेता हूँ, तुम्ही जरी आला नहीं तर काळजी करू नका, माझ्या मनात काहीच नाहीये। तुम्हाला उद्याही भेटेल, मथाडी कामगारांचे प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी मांडेल। साहेब, मी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावरती काम केलं होतं आपल्या मार्गदर्शनाखाली, महिन्याला 8 कोटीचं व्याज परतावणं देतात, आणि जवळजवळ 27,000 महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे लोक उद्योजक झाले। 1 सप्टेंबरला अर्थमंत्र्यांच्या कार्यालयामधून फक्त वर्षाला 12.5 कोटी रुपयाचं निधी देण्याचं पत्र आलं। मी दादांना बोललो, दादा मन आहे की पोटावर काय पाठीवर मारा, पर पोटावर मारू नका। और राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सरकार असताना मराठ्यांना आरक्षण मिळालं, जे अण्णासाहेबांचं स्वप्न होतं, महामंडळ निर्माण झालं मनोहर जोशींच्या काळामध्ये, खरं महामंडळाला स्वरूप देवेंद्रजींनी दिलं। आता उद्धवजी आणि तुम्ही राज्य सांभाळताय, साहेब एवढं तर आमच्या पाठीवर मारा पोटावर मारू नका, माझ्यावर राग काढा। मी जरी देवेंद्रजींच्या विचाराचं असलो तरी, पण राज्यामध्ये जो मराठा समाज आहे त्या मराठा समाजावरती अन्याय करू नका। कमीत कमी वर्षाखेरीस पत्रकार बसलेले आहेत, दर महिन्याला 8 कोटीचं व्याज परतावणं 27,000 लोकांना द्यायचं असेल तर वर्षाखेरीस 96 करोड रुपीज त्या ठिकाणी लागणार आहेत। कमीत कमी 100 कोटी दादा तुम्ही द्या। मला वाटतं की हा कार्यक्रम ऑनलाईन पाहिल्यानंतर त्या ठिकाणी दादा निर्णय घेतील। साहेब, आज एक छोटासा एक आनंदाचा क्षण आहे। साहेब, बीड जिल्ह्यामध्ये जिथून आपले चेअरमन येतात, त्या बीड जिल्ह्यामध्ये आमच्या मराठा चळवळीचे खूप चांगले कार्यकर्ते, त्यांनी पंचायत समितीच्या हद्दीमध्ये अण्णासाहेब पाटलांचं स्मारक द्यावं व्हावं अशी मागणी केली, आणि त्या काळचे तिकडचे जे आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीपजी क्षीरसागर, त्यांनी पण ते मान्य केलं। म्हणून तिकडचे मराठा क्रांती मोर्चेने रवी शिंदे आहेत, आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मागणी केली, आणि अण्णासाहेबांचं एक चांगलं मोठं स्मारक बीड जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये पंचायत समितीच्या हद्दीत होत आहे। म्हणून त्यांचंही मी मनापासून, आमदार राष्ट्रवादीचे, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो। साहेब, दुसरी एक चांगली गोष्ट झाली, या सोलापूरच्या मोर्चाच्या नंतर काय गती आली सोलापूर जिल्ह्याला, महाराष्ट्राला। साहेब, सोलापूरमध्ये आपले शिवसेनेचे मावळे आणि मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख किरण पवार आहेत, भैया आहे तिथे आमचा, त्याच्यानंतर आनंदरावजी जाधव यांनी महानगरपालिकेकडे मागणी केली की अण्णासाहेबांचं एक स्मारक सोलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी व्हावं। साहेब, कालच मला एक चांगली बातमी मिळाली, त्या ठिकाणचे सभागृह नेते म्हणजे सभागृहामध्ये विजयरावजी देशमुख जे मागच्या सरकार साहेबांच्या सरकारमध्ये कामगार राज्यमंत्री होते, त्यांनी पुढाकार घेतला, आणि कालच सोलापूर महानगरपालिकेने अण्णासाहेब पाटलांचं एक मोठं स्मारक सोलापूर शहरामध्ये करण्याचा निर्णय घेतला। त्यामध्ये सर्व पक्षीय होते, जे मुद्दा म्हणून त्यांचं मी नाव यासाठी घेतो की बीजेपीचे सभागृह नेते सन्माननीय शिवानंदजी शिंदे, शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते माझे मित्र अमोलजी शिंदे, काँग्रेसचे गट नेते चेतनभाऊ नरोटे, MIMचे रियाजी सय्यदी, त्याचबरोबर NCPचे किसनरावजी जाधव, वंचितचे नेते आनंद चंदन शिवे आणि किरण असतील किंवा राम जाधव असतील किंवा आमचा सुवास असेल, ही सगळी मंडळी अण्णासाहेबांचे विचार ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। म्हणून या कार्यक्रमाचा औचित्य साधून या अण्णासाहेबांच्या जयंती निमित्ताने मी नक्कीच त्या ठिकाणी या त्यांचा एक मनापासून आभार मानतो। राज्याचे प्रश्न मी जास्त मांडले नाही, अपेक्षा होती दादांच्या उपस्थितीमध्ये मांडले तर दादा लायकच वन टू वन करतात म्हणजे भाषणामध्ये सांगतात हे झालं पाहिजे,
उद्या मंत्र्याच्या अगोदर माथाडी कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजे। परंतु दादा, तुम्ही जरी आमचा कार्यक्रम ऑनलाईन बघत असाल तरी फक्त एवढं सांगतो की 2019 कोरोनाच्या अगोदरचे जे प्रश्न आम्ही मांडले होते, तुम्ही मंत्रालयामध्ये मीटिंग घेतली होती विधान भवनामध्ये, त्याचे एकही प्रश्न मिटलेले नाही। एवढीच अपेक्षा आहे तुम्हाला, आम्ही दादा म्हणतो म्हणजे मोठा भाऊ। राजकारणामध्ये माझी काही भूमिका खासदारकीला जरी झाली असली तरी माझा अधिकार आहे तुमच्यावरती, तुमचा जसा आहे तसा माझा पण एक मोठे बंधू म्हणून। आणि हा अण्णासाहेबांचा माथाडी कामगार हा जात पात पक्ष काही मानत नाही, त्याचे काम राज्य सरकारने करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांची उपस्थिती गरजेची होती। म्हणून मी हे सगळं निवेदन आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि हृदयामध्ये असणारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या ठिकाणी देतो। तुम्ही तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी जरी विरोधी पक्ष नेता असला तरी तुम्ही या माथाडी कामगारांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी आहे, तुम्ही या ठिकाणी जबाबदारी घ्यावी। आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।